नमस्कार. ही महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची भावे प्राथमिक शाळा. पुणे शहरामध्ये ही शाळा पटसंख्येने सर्वात मोठी आणि खूप जुनी शाळा आहे. शाळेला जवळजवळ आत्ता 123 वर्ष पूर्ण होत आहे. 2020 आणि 2021 हे शाळेचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. मुळातच ही जी शाळा आहे किंवा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी जी आहे ती राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या हेतूनं ही या संस्थेची स्थापना झाली आणि नंतर हळूहळू या संस्थेचा विस्तार होत गेला. सुरुवातीला ज्या शाळा सुरू झाल्या त्याच्यामध्ये भावे हायस्कूल आणि भावे प्राथमिक शाळा ही सर्वात जुनी प्राथमिक शाळा, म्हणजे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर या त्रयींनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि हळूहळू याचं रोपटं जे आहे ते विस्तारत गेलं आणि त्याचं आता मोठ्या ज्ञानवृक्षामध्ये त्याचं विस्तारीकरण झालेलं आहे. तशीच ही सगळ्यात जुनी भावे प्राथमिक शाळा. या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की भावे प्राथमिक शाळा म्हटलं की इथं विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधला जातो असा विश्वास या समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाटतो, पालकांना वाटतं आणि म्हणूनच प्रवेशासाठी या शाळेकडे भरपूर लोकांचा कल आहे. कारण आता आपण मराठी माध्यमाची परिस्थिती काय आहे ती आपण जाणता आहात, पण तरीसुद्धा 28 तुकड्या आहेत, त्या पटसंख्येच्या दृष्टीने सर्व तुकड्या भरलेल्या आहेत आणि पटसंख्येला कुठेही कमतरता नाही आहे. त्याचं कारण शाळेमध्ये असलेले उपक्रम आणि विद्यार्थी विकास. कारण मुळातच विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून इथे शिकवलं जातं. एक 2-4 उदाहरणं मी इथं तुम्हाला देणार आहे. याच्यामध्ये आपण शैक्षणिक बाजूंचा थोडा विचार करू की पूर्वी शैक्षणिक याच्यामध्ये जसं हुशार विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम असतात तसं मध्यम जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काही उपक्रम आहेत आणि जे विद्यार्थी अभ्यासात मागे पडतात त्यांच्यासाठी सुद्धा इथं विशेष उपक्रम जाणीवपूर्वक केले जातात. आपण आत्ता हुशार विद्यार्थ्यांसाठीचा उपक्रम म्हटलं तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही 4थी आणि 7वीला होती 2 वर्षापूर्वी. तर भावे प्राथमिक शाळा या परीक्षांसाठी म्हणजे प्रसिद्ध होती की या परीक्षेमध्ये भावे प्राथमिकचं यश हे सगळ्यांना उठून दिसणारं होतं. हे सगळं करत असताना त्याचं अचूक नियोजन आणि विद्यार्थी वैयक्तिक मार्गदर्शन याच्यावर खूप भर दिला जात होता. अर्थात अभ्यासपूर्ण असं नियोजन करून शिक्षक तन मन धन अर्पून या विद्यार्थ्यांना शिकवत होते. जसं आपण हुशार विद्यार्थ्यांसाठी काही उपक्रम करत असतो तसंच एकूणच शाळेचा पट पाहता प्रत्येकासाठी काही ना काही उपक्रमांची योजना शाळेमध्ये केली जाते. उदाहरणच द्यायचं झालं तर नव्यानं जो अभ्यासक्रमामध्ये बदल झाला 2012ला जो ज्ञानरचनावाद आपल्याकडे आला आणि आपल्याला शासनानेच सांगितलं की या पद्धतीनं शाळांमध्ये अध्यापन झालं पाहिजे. खरं तर त्यापूर्वीच या शाळेमध्ये कृतीयुक्त अध्यापन हे केलं जात होतं, परंतु 2012 नंतर त्याला योग्य रूप देण्याचं काम इथं केलं गेलं. तर असं लक्षात आलं की विद्यार्थी स्वतः अभिव्यक्त होणं, त्यांच्या विचाराला चालना मिळणं, त्यांची सृजनशीलता आहे ती वाढीस लागणं किंवा प्रत्यक्ष अनुभवातून त्यांनी शिक्षण घेणं याच्यावर आपण जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. आणि हे करत असताना नेहमीच शाळेमध्ये एक विषय घेऊन वर्षभर त्याच्यावर काम केलं जातं. छोट्या उपक्रमांची आखणी होते, ते शालेय उपक्रम सहशालेय उपक्रम याची जोड त्याला दिली जाते आणि तो जो विषय आहे तो विषय विद्यार्थ्यांपर्यंत पूर्ण अर्थाने पोहोचवला जातो. मग असाच विद्यार्थ्यांच्यासाठी अभिव्यक्त होणं, त्यांची स्व अभिव्यक्ती जागृत होणं असा हा विषय होता. याच्यासाठी आम्ही गोष्ट हा विषय घेतला होता की मुलं गोष्ट सांगतात, वाचलेली गोष्ट उत्तम सांगतात, पण मुलांना स्वतः गोष्ट रचता आली पाहिजे. ती अर्धी गोष्ट असेल तर ती पूर्ण करता आली पाहिजे, किंवा शब्द दिलेले आहेत काही त्या शब्दांवरून गोष्ट त्यांना सांगता आली पाहिजे, असे अनेक प्रयत्न शाळेमध्ये झाले. एक उदाहरण सांगते की तात्पर्यावरून गोष्ट तयार करणं. तर आपण लाकूडतोड्याची गोष्ट तर आपण सगळेजण ऐकतो की
नेहमी खरं बोलावं हे मुलांनाही माहिती असतं. आणि तसं असलं की लाकूड तोड्या, मग त्याच्या त्यात कुऱ्हाडी, ते पाण्यात पडणं, देवाने ते त्यांना देणं, तर विद्यार्थ्याच्या स्व अभिव्यक्तीला जागृत करणं या हेतूनं हेच तात्पर्य घेऊन विद्यार्थ्यांनी नवीन गोष्ट रचायची. तेव्हा एका विद्यार्थ्यांनी तयार केलेली गोष्ट की माझे वडील रिक्षातून चालले होते, त्यांचा मोबाईल रिक्षातच ते विसरले, मग अर्थात ते रिक्षात विसरल्यामुळं ते पोलीस स्टेशनला गेले, त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. तक्रार केल्यानंतर 2-3 दिवसांनी पोलिसांनी बाबांना माझ्या बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यावर त्यांच्यासमोर टेबलावर 5-6 मोबाईल फोन ठेवले. त्याच्यामध्ये स्मार्टफोन होता, अँड्रॉईड होता, टॅब होता, आणि म्हणजे अधिक किमतीचे जसे मोबाईल होते तसंच साध्या किमतीचा माझ्या बाबांचा मोबाईल पण होता तिथे. आणि मग हे सगळं पोलिसांनी विचारलं की हा मोबाईल तुमचा आहे का, हा तुमचा आहे का, हा तुमचा आहे का. पण माझ्या बाबांनी ते एवढे भारी फोन आहेत, पण त्यांना ते माझं म्हटलं नाही तर त्यांचा जो हलका फोन होता तोच उचलला आणि सांगितलं की हा माझा फोन आहे. म्हणजे तात्पर्य काय की त्यातला अभिव्यक्त व्हायला या ठिकाणी संधी मिळाली आणि त्याला तो आनंद मिळाला की अरे वा हा. म्हणजे शेवटी नेहमी खरं बोलावं हे तात्पर्य, पण आत्ताच्या वर्तमानात सुद्धा आपण अशा पद्धतीची गोष्ट रचू शकतो, लिहू शकतो, हा विश्वास मुलांना त्या अशा छोट्या छोट्या उपक्रमातून आला. दुसरं गणिताचं जर उदाहरण द्यायचं तर गणितामध्ये आपल्या 5 क्षेत्र आहेत. याच्यामध्ये संख्याज्ञान, संख्यावरील क्रिया हे थोडंसं मुलांना थोडं जवळचं वाटतं, परंतु अपूर्णांक आलं, मापन आलं, भूमिती आलं की थोडेसं मुलांना जर काठिण्य पातळीकडे आपण न्यायला गेलो की हे सगळं अवघड वाटायला लागतं. मग त्याच्यामध्ये सुद्धा मापन हा विषय आम्ही निवडला की मापन म्हटलं की मुलांना लिटर मीटर इथपर्यंत ठीक होतं, परंतु त्याचं जर रूपांतरण करायला शिकवलं किंवा हे याचं वजन किती आहे, मग 1/2 किलो म्हणजे नेमकं किती ग्रॅम आहे, 1 किलो म्हणजे किती ग्रॅम आहे, किंवा याचं वजन आहे ते 750 ग्रॅम आहे, मग 750 ग्रॅम म्हणजे ते कसं वजन, आपण कोणती कोणती वजनं घेतली पाहिजे, हे मुलांना पाठ्यपुस्तकातून शिकवणं म्हणजे ते पोपटपंची केल्यासारखे. म्हणून असं लक्षात आलं की मुलांना हा उपक्रम आपण पूर्ण प्रात्यक्षिकातून शिकवायचा. आणि असं ठरल्यानंतर वर्षभर या विषयाची योजना जी आहे ती वर्षभर केली गेली, छोटे छोटे उपक्रम आखले गेले. सुरुवातीला मुलांनी अंदाजे मापन करायचं, मग ते लिटरमध्ये असू दे, मीटरमध्ये असू दे, किलोग्रॅममध्ये असू दे. म्हणजे सुरुवातीला खरं तर आम्हाला पण भीती वाटली होती की मापन आहे आणि मग त्याचं कसं मुलांना कृतीयुक्त शिक्षण द्यायचं, पण मुलांनी अंदाज आणि मग भीतीने माप घेऊ दे, कुठं दोरीच घेऊ दे, दोरीने दाराची लांबी मोजू दे, खिडकीची लांबी मोजू दे, वर्गातल्या पाळ्याची लांबी मोजू दे, त्यानंतर स्वतःची उंची मोजू दे दोरीनं, किंवा वीत आहे वितेने मोजू देत, एखाद्या भांड्यानं पाणी मोजू देत, दूध मोजू देत, असं अंदाजाकडून असे छोटे छोटे उपक्रम जड हलक्यापासून सुरुवात केलं आणि मग नंतर हा उपक्रम चढत्या क्रमाने आम्ही वाढवत नेला. आणि मग अंदाजावरून मुलं हे प्रमाणित एककाकडे गेली आणि मग प्रमाणित एककाकडे जाताना त्यांना अगदी ग्रॅम म्हणजे सोनं आपण किती छोट्या ग्रॅमपासून मोजू शकतो ते आपण मोठ्या मोठ्या आहेत, मग कांदे बटाट्यासारखे रोजच्या घरगुती वापरातल्या वस्तू असू देत नाही तर कुठलीही वस्तू असू देत, विद्यार्थ्यांनी शेवटी याचं उत्तम असं प्रदर्शन भरवलं होतं. आणि आश्चर्य वाटेल की त्या प्रदर्शनामध्ये नुसतेच ही सगळी परिमाणं नव्हती तर रिस्टर स्केल होतं, आपला ध्वनी आहे तो कसा मोजायचा, आपल्या छातीचे ठोके आहेत ते कसे मोजायचे, म्हणजे शेवटी हा सगळा मापनाचा भाग झाला. म्हणजे मुलांना इतका कॉन्फिडन्स आला होता त्याच्यात की आता मी अंदाजाने सुद्धा हे 1 लिटर आहे का 1/2 लिटर आहे, कोण मला फसवणार तर नाही ना, याची मुलांना अगदी खात्री होती आणि ते छान प्रकारे त्याचं मापन करायला शिकले. आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आला, म्हणजे कृतीयुक्त शिक्षण आहे, प्रत्यक्ष अनुभवातून दिलेलं शिक्षण आहे, ते शिक्षण मुलं कायमस्वरूपी लक्षात ठेवतात हे आपण सगळे जाणता, आपल्याला माहिती आहे, पण ते आपण शाळांमध्ये करणं खूप गरजेचं आहे. आणि ते केल्यामुळं विद्यार्थी शाळेकडे आकर्षिला जातो. म्हणजे हे जे उपक्रम कृतीयुक्त उपक्रम राबवताना आणखीन एक गोष्ट लक्षात आली की विद्यार्थी रजांचं प्रमाणसुद्धा कमी झालेलं होतं याच्यामध्ये. कारण मुलांना कसं वाटतं की आपलं पाटी, दप्तर, पुस्तक, अभ्यास, परीक्षा
याच्या पलीकडे जाऊन मला स्वतःला कुठेतरी नेतृत्व करायला मिळतंय, मला हाताने काम करायला मिळतंय, याच्यामध्ये त्याला आनंद वाटला, कुठेतरी लीडरशिप त्याला मिळत होती आणि सादरीकरण करताना त्याचा कॉन्फिडन्स जो आहे तो नक्की आम्हाला वाढलेला दिसला. आणि हे करताना पहिली ते चौथी या सगळ्या विद्यार्थ्यांनी याचं सादरीकरण पालकांसमोर केलं, म्हणजे ते बोलताना कुठेही घाबरलेले नाही, धीटपणासुद्धा त्यांच्यामध्ये आला. पण असे अनेक उपक्रम आहेत की त्या उपक्रमातून विद्यार्थी विकास नक्कीच साधला जातो. आपण सामाजिक विद्यार्थ्यांनी सामाजिक विकास आपण त्यांचा करायचा असतो. आता सामाजिक विकास म्हणजे आपण गोष्टी मुलांना सांगितल्या तर ते कळतात, वा वा असं वागायचं असतं, असं करायचं असतं, हे त्यांना कळतं. परंतु मी काय करतो, सामाजिक विकास म्हणजे समाज माझा, मी समाजाचा, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, मूल्य मूल्य आपण म्हणतो ती मूल्याची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे असं मुलांना आपण शिकवतो वाटतं. पण तशी संधी शाळेमध्ये दिली जाते. शाळेमध्ये गेली जवळजवळ 13 वर्ष झालं वनवासी कल्याण आश्रमाला धान्यदान केलं जातं. 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन, या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आमचे विद्यार्थी भोरच्या वसतिगृहाला वर्षभर पुरेल इतका तांदूळ त्यांना देतात. मग हा तांदूळ देतानासुद्धा मी शाळेने सूचना काढली आणि मी तो तांदूळ दिला अशी भावना त्यांच्या मनामध्ये नसते. म्हणजे विद्यार्थ्यांनी शिक्षक हे सगळे त्याच्यामध्ये सहभागी असतात. म्हणजे विद्यार्थ्यांना सांगतानाच आधी आपण कोणालाही मदत करतो आहोत, त्यांची गरज काय आहे आणि आपण त्यांना ही का केली पाहिजे हे मुलांना वेगवेगळ्या प्रसंगातून गोष्टीतून त्यांना पटवून दिलं जातं. आमच्या ज्या शैक्षणिक सहली आहेत त्या अशाच ठिकाणी काढल्या जातात की त्या ठिकाणी मुलांना जाऊन त्या ती मुलं कशा परिस्थितीतून आली आहेत, ती कशा परिस्थितीतून शिकत आहेत आणि त्यांना आपण मदत करण्याची गरज का आहे हे त्यांना प्रत्यक्ष आम्ही नेऊन दाखवतो. आणि मग असं आवाहन केल्यानंतर मुलांना हे सांगितलं जातं की आपण घरी खातो तो तांदूळ स्वच्छ निवडून तो विद्यार्थ्यांनी शाळेत आणायचा. म्हणजे आता लोकाला द्यायचं आहे म्हणजे माझ्याकडे नको आहे ते मी उचललं आहे आणि दिलं आहे अशी भावना त्यांच्या मनामध्ये येऊ नये, तर जे चांगलं आहे जे माझ्यासाठी आहे त्याच्यातलं मी थोडंसं दुसऱ्याला दिलं पाहिजे ही सामाजिक जाणीव त्याच्यामध्ये येण्याच्या दृष्टीनं वर्षानुवर्ष हा उपक्रम चालू आहे. आणि याच्यामध्ये विद्यार्थी आणि पालकसुद्धा मनापासून सहभाग घेतात. यावर्षी तर वाढदिवसानिमित्त वाढदिवसाला अनेक जण स्वतःसाठी खूप खर्च करतात, पण आमच्या काही विद्यार्थ्यांनी वाढदिवसानिमित्त जवळजवळ 50-50 किलो तांदूळ इथं 15 ऑगस्टला आणून दिला की ऑगस्टमध्ये ज्यांचे वाढदिवस होते त्यांनी, कोणी 25 किलो दिला, कोणी 50 किलो दिला. एका विद्यार्थिनी तर खरं तर ही सूचना पण नव्हती, आपल्या घरातूनच आणायचं होतं, पण का कोण जाणे त्या मुलीला असं वाटलं की मी देते पण माझे नातेवाईकांना पण मी विचारलं तर काय होईल, म्हणून ती नातेवाईकांकडे गेली आणि तिने त्यांच्याकडून तांदूळ जमा केला आणि जवळजवळ तो 10-12 किलो तांदूळ तिचा झाला असेल तर तो तांदूळ तिने शाळेमध्ये आणून दिला. म्हणजे हे तो आपलं उद्दिष्ट काय आहे की मुलामध्ये हे मूल्य रुजवणं आणि अशाच या छोट्या छोट्या उपक्रमातून हे मूल्य विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोचवतो आणि रुजवण्याचं काम करत असतो. कारण हाच शेवटी भारताचा सुजाण नागरिक आहे आणि शाळेमध्येच हे संस्कार होतात आपण असं म्हणतो ऐकतो, पण हे प्रत्यक्ष मुलांना कृतीतून करण्याची आपण संधी दिली तर नक्की हे विद्यार्थी त्या संधीचा उपयोग करून घेतात. असे अनेक सामाजिक उपक्रम आहेत पण आत्ता मी उदाहरणार्थ एकच सांगितलं. शिक्षकांचा एक सामाजिक उपक्रम आहे तो मी नक्की इथं सांगू इच्छिते. अशी जे संकलन वगैरे असतं त्याच्यामध्ये शिक्षक तर काम करतातच, पण पुण्यामध्ये स्वरूपवर्धिनीची मुख्य शाखा आहे मंगळवार पेठेमध्ये. या ठिकाणी सगळे हुशार होतकरू विद्यार्थी येतात की ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते पण त्या शाखेमध्ये ते येऊन शिकण्याचा प्रयत्न करतात. तर हा उपक्रम जवळजवळ 15 वर्षाच्या पुढे झाला असेल, तर या ठिकाणी या शाळेतले शिक्षक आठवड्यातून 3 दिवस शाळा सुटल्यानंतर 6 ते 7 संध्याकाळी या वेळात स्वखर्चाने तिथं जातात आणि तिथल्या विद्यार्थ्यांना 1 तास मोफत शिकवतात.
म्हणजे मग तिथं स्कॉलरशिपचं शिकवणं असू दे, अभ्यास शिकवणं असू दे, इंग्रजीच्या त्यांच्या काही शंका असू देत, आणि ही अविरत चाललेली गोष्ट आहे हे सांगायला मला नक्की आवडतं. कारण आपण एखादी गोष्ट केली आहे की ठीक आहे आता इथं केलं, पण एकदा केलं आणि नंतर थांबलं असं नाही, तर जवळजवळ या सगळ्या उपक्रमांना 10 वर्षाच्या पुढे होऊन गेलं की हे उपक्रम अविरत चालू आहेत. आणि जेणेकरून आपण असं म्हणतो की आपल्यापासून सुरुवात करा, मग ती माझ्यापासून सुरुवात होते, मी स्वतःही तिथं जाते, माझे शिक्षकही जातात, आणि मग तो जो आनंद आहे तो आनंद आम्ही एकमेकांमध्ये शेअर करतो की आपण हे शिकवलं, ते शिकवण्यानं त्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि मग ते त्याला आल्याचा आनंद. कारण इथे आपण नोकरी म्हणून शाळेमध्ये करतो, पण दुसऱ्या ठिकाणी जाऊन शाळेच्या वेळाव्यतिरिक्त जाऊन शिकवणं ही वाटतं तितकं सोपी गोष्ट नाही आहे, परंतु आज 15 वर्ष शिक्षक हे करतायत. तर ही सामाजिक बांधिलकीची जाणीव स्वतःपासून सुरू होते, आणि असेच अनेक सामाजिक उपक्रम शाळेने आत्तापर्यंत केलेले आहेत, पण नमुना दाखल मी 1-2 उदाहरणं या ठिकाणी दिली आहेत. म्हणजे एकूणच काय की विद्यार्थी सर्वांगीण विकास साधत असताना त्याला अभ्यास करणं म्हणजे फक्त परीक्षा, त्याला या परीक्षेत किती गुण मिळाले, या विषयात तो कुठं कमी पडला, हे इतकंच बघणं नाही, तर त्याला एक म्हणजे त्याचा शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, शारीरिक या सगळ्या प्रकारे त्याचा विकास साधणं हे खूप महत्त्वाचं उद्दिष्ट इथं साध्य केलं जातं. आणि याच्यासाठी शिक्षक हा जो आहे तो शिक्षक मुख्य त्याचा कणा आहे, आणि तो प्रामाणिकपणे हे काम करतो आहे. त्यामुळं आज भावे प्राथमिक शाळा जी आहे ती या स्पर्धेच्या जगात आहे. कारण कसं आहे की शाळेला खूप जुनी परंपरा आहे, आज 125 वर्ष शाळेला पूर्ण होत आहेत, परंतु या जुन्या परंपरेत नावावरसुद्धा खूप दिवस चालत नाही आहे. नाव आहे, परंपरा आहे, यश आहे, पण ते यश टिकवणं, नुसतंच टिकवणं नाही तर त्याच्यामध्ये भर घालणं, काळाच्या गरजेनुसार किंवा काळानुरूप स्वतःमध्ये बदल करून नवनवीन उपक्रम आखणं, नवनवीन योजना करणं, स्वतःमध्ये बदल करणं, त्याच्यासाठी स्वतः अभ्यास करणं आणि मग इतरांसाठी ते सगळं करणं हे आपल्याला करायला सोपं जातं. आणि मला या गोष्टीचा नक्की आनंद आहे की आज भावे प्राथमिक शाळेतले शिक्षक अनेक शाळांना मार्गदर्शन करायला जातात आणि मग आपल्याकडे जे आहे ते इतरांनासुद्धा देण्याचा प्रयत्न करतात. राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या हेतूनं सुरू केलेली शाळा आज देशहितोत सुख मयेसो म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे, आणि भावे प्राथमिक शाळेचा नावलौकिक जो आहे तो अजूनही टिकून आहे. धन्यवाद.